ईशा कोपीकरचा मात हा पहिला मराठी चित्रपट येत्या 27 डिसेंबरला रिलीज होतोय, पण चित्रपटाची म्हणावी तशी हवा निर्माण झाली नाहीये. ईशा कोपीकर पहिल्यांदाच मराठीत येते याबाबतची उत्सुकता तशी फार जास्त नाहीये. चित्रपटात ईशा सोबत समीर धर्माधिकारी तर आहेच, पण छोट्या पडद्यावरची आपल्या आवडीची रमा म्हणजेच तेजश्री वालावलकरही आहे. चित्रपटात बुद्धिबळाचा खेळ अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगवलाय, पण चित्रपटाबाबतची चर्चा तशी संथ आहे. स्वतः ईशा याबाबत प्रसिद्धी करताना दिसत नाहीये. इनफॅक्ट असं म्हटलं जातंय की पुण्याच्या एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये ती बरीच उशिराने तर पोहोचलीच, पण खास काही इंटरॅक्शनही केलं नाही. शेवटी इतकंच म्हणायचंय की प्रसिद्धी आणि प्रमोशनच्या बाबतीत ईशाचा पहिला वहिला चित्रपट काही खास ऍक्टिव्ह आहे असं दिसत नाहीये.